लोकांनी खूप अपेक्षा केल्या होत्या या विरारवरून आलेल्या मंगेश यादव बुवांकडून, पण त्या अपेक्षा सगळ्या फोल झालेल्या आपण सर्वांनी पहिली बारी पाहिलेली आहे. आणि त्या पहिल्या बारीमध्ये मंगेश बुवा म्हणजे काय आहे ते सर्वांना समजलं आहे. मंगेश बुवाने सुरुवातीला सांगितलं की माझ्या गावामध्ये आला मंगेश बुवा, आम्ही तुमच्या गावामध्ये आलो. पण नसीब तुम्हाला माहितीये, कुत्रा आपल्या घरातच भुंकतो, माहित आहे की नाही? आणि जेव्हा कुत्रा दुसरा कुत्रा त्या घराजवळ भुंकत जातो, त्या घरातला कुत्रा घराच्या दरवाज्यातला कुत्रा आतमध्ये पळतो. ही कुत्र्याची जात. ह्या मैदानात ओंपे बुवा आलेला आहे, तुमच्या खेडमधले सचिन बुवा, निकम बुवा, हे सगळे बुवा ह्या ओपटे बुवाने त्यांच्यावर दोन हात केलेले आहेत. त्यामुळे ओपटे बुवा तुमच्या गावात आलाय, घरात आला तरी मंगेश यादव बुवा घाबरणार नाही. आणि तुम्हाला जर गावाबद्दल एवढा अभिमान आहे ना, ते कंसात विराट कशाला टाकलं? तो लोक म्हणतात विराटचे बुवा, विराटचे बुवा. अभिमाने सांगा ना, मी खेडचा बुवा आहे म्हणून. खूप रंगत आणि खूप आनंद देणार आहोत आम्ही या कलेतून ह्या रसिक प्रेक्षकांना. मंगेश बुवा एवढं सांगतात, मी अभ्यास केला इथं आल्यानंतर लोकांना काय काय द्यायचंय याचा अभ्यास केला. हो मंगेश बुवा, नवरात्र उत्सव का साजरा करतात ह्या रसिक प्रेक्षकांना सांगायचं ना? सांगितलं नाही जमलं, कसला अभ्यास केला रसिक हो? नवरात्र उत्सव आपण का साजरा करतो? महिषासुर नावाचा राक्षस ज्याने मानव जातीवर अत्याचार केला, देव देवतांना बंदी केलं, आणि त्यावेळी महिषासुर मर्दिनी प्रकट झाली. 9 दिवस तिने त्या महिषासुर राक्षसांबरोबर युद्ध केलं म्हणून आपण 9 दिवस नवरात्र उत्सव साजरा करतो. आणि ह्याच दुर्गा मातेची आपण 9 दिवस मनोभावे उपासना केली की आपल्याला सर्व सिद्धी मिळणार आहे. ज्या ज्या तुमच्या इच्छा आहेत त्या सर्व मिळणार आहेत. म्हणून 9 दिवस हे देव सुद्धा सर्व आनंदात असतात का? तर त्यापूर्वी हा देव देवतांवर सुद्धा देव देवतांना सुद्धा बंदी ठेवलं होतं. म्हणून एवढे 9 दिवस देव देवता एवढ्या आनंदात असतात की मनुष्य प्राण्याने जर त्यांच्याकडे पूजा अर्चा मनोभावे केली तर त्याला पाहिजे ते देतात. म्हणूनच आपण हा नवरात्र उत्सव साजरा करतो मंगेश बुवा. या सुरुवातीला आम्ही स्तवन करत आहोत. नदुराम मांद्रेकर गाव जांभर्डे यांच्याकडून आमच्या या नृत्य कलाकारांसाठी 101 रुपयांचं पारितोषिक आणलंय. माता साराबाई सहमंडळ त्यांचे सदस्य आरुणे आहोत. आयुष म्युझिकल विजय मोरे यांच्याकडून आमच्या कलाकारांसाठी 100 रुपयांचं पारितोषिक आलंय. माता साराबाई सहमंडळ त्यांचे सदस्य आरुणे. पुन्हा एकदा सर्व देवी भक्तांना अभिवादन करतो. आमचे प्रतिस्पर्धी शाहीर मंगेश बुवा, त्यांचे गुरुजी भिकाजी बुवा आणि आमचे मित्र सावर्डेकर बुवा, आमच्या गुरुजींचे सुपुत्र इथे आलेले आहेत आणि त्यांचे सहकारी आले आहेत, त्यांना सुद्धा मानाचा मुजरा करतो. इथले आयोजक यांना मानाचा मुजरा करतो आणि आमच्या बारीला सुरुवात करतो. Ah
सिका